ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापुरात कोसळतोय धुवाधार पाऊस, जनजीवन ठप्प. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस पडत आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती, तसेच वातावरणात बदल होऊन उष्णता जाणवत होती, परंतु काही दिवसापासून पाऊस अधूनमधून दर्शन देत आहे. कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून पाऊस मोठ्याने कोसळू लागल्यानं बालचमू आनंद लुटत आहेत. पावसाच्या जोरदार मुसंडीमुळे बघता बघता पुन्हा एकदा पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर पडलं, तर अनेक नद्या नाले बंधारे पाण्याखाली गेले. माठघाटावर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यानं धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन पुराचा धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन आधीच नियोजन केलं आहे, त्याचबरोबर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या 94 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर राधानगरी धरणातून 7112 अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापुरात राधानगरी धरणात 236.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे 3, 4, 5 व 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून 7112, कोयनीतून 55,958, तर अलमट्टी धरणातून 2,50,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांभरे मध्यम प्रकल्प, जंगमहाटी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेख सह बरकत भाई पन्हाळकर.